घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. विधी आणि न्याय विभागाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. विधी आणि न्याय विभागाची ही बैठक बोलावली आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आपले प्रतिनिधी अमृत सुतार आपल्या सोबत जोडलेले आहेत. अमृत, काय अधिक माहिती द्याल? नीलम, अतिशय एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. सायंकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. मुख्यतः विशेष म्हणजे या बैठकीला विधी आणि न्याय विभागाची ही बैठक आहे. आणि या बैठकीला विधी आणि न्याय विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामुळे एक बैठकीला एक महत्त्व आहे. नीलम, आपल्याला माहिती असेल मागील शनिवारपासून राज्यामध्ये जे प्रकरण गाजत आहेत, मुख्यतः गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीररित्या आरोप केले होते आणि की पैसे वसूल होते. आणि या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांना पत्र पाठवलं होतं आणि याची गंभीर दखल घ्या असं म्हटलं होतं. आणि आता हे खळबळजनक आरोप आहेत. राज्यात एक वेगळं राजकारण होत आहे. या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री न्याय आणि विधिमंडळातून या पार्श्वभूमीवरती काही सल्लामसलत होऊ शकते का, किंवा वेगळ्या अँगलने काही याच्यावरती काही सल्ला घेता येऊ शकतो का, या पार्श्वभूमीवरती ही मुख्यतः बैठक बोलवण्याचं समोर येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार. यामुळे या बैठकीला एक विशेष महत्व आहे. सायंकाळी 4 वाजता बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर कोणकोणते निर्णय घेतले जातात किंवा काय घडामोडी होतात हे पण पाहणं महत्वाचं आहे. नीलम, या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार आहे त्या संदर्भात काय सांगाल? नीलम, जे आपल्याकडे प्राथमिक माहिती उपलब्ध होत आहे त्यानुसार न्याय व विधी विभागातील वरिष्ठ अधिकारी आहेत. महत्वाचे काही अधिकारी उपस्थित राहणार आहेत. सरकारकडून अद्यापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. मात्र सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेते किंवा मंत्री उपस्थित राहतात की नाही याची मात्र अद्यापर्यंत अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. मात्र जी सूत्रांची माहिती समोर येत आहे त्यातील महाविकास आघाडीतील मंत्री सुद्धा या बैठकीला उपस्थित राहू शकतात अशी एक शक्यता आलेली आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील एक मंत्री आणि नेते आहेत हे बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नीलम, धन्यवाद. अमृत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी 4 वाजता ही बैठक होणार आहे. विधी आणि न्याय विभागाची ही बैठक बोलावली आहे.